विश्वातील काही प्राचीन संस्कृतींपैकी एक वेशभूषा आणि अलंकारांची विशेष आवड असणाऱ्या भारतीयांसाठी साडी हा एक महत्त्वाचा पेहरावा आहे. नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. ठाण्यातील गोखले रोडवर सध्या मी उभा आहे आणि आपण जर पाठीमागे बघितलं तर सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन जे आहे ते हस्तकला या दुकानामध्ये भरविण्यात आलेलं आहे. येथे तुम्हाला म्हणजे अगदी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये 1200 रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत साडी या दुकानामध्ये मिळणार आहे आणि या सर्व कलेक्शनची माहिती आपल्याला येथील व्यवस्थापक देणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी या दुकानाचे भवानी सर जोडले. सर, ठाणे लाईव्हमध्ये अगदी स्वागत. आमच्या ठाणे लाईव्हच्या प्रेक्षकांना आपल्या दुकानातील सर्व साड्या पाहायच्या आहेत. काय यंदा विशिष्ट आपल्याकडे असणार आहे? या ना वरती मी आपल्याला सर्व व्हरायटी काय दाखवतोय, काय काय आपण ठेवतो काय नाही. सुरुवातला आपल्या एंट्री पार्ट आहे इथून, तिथे आपण खाली पर्स वगैरे सर्व ठेवलेले आहे. साड्याचे सर्व वरती आहेत, मी तुम्हाला सर्व व्हरायटी दाखवतो, जस्ट बघून घ्या, दाखवा आपण काय काय आहे. नक्कीच आपण वरती जाणार आहोत आणि सर्व कलेक्शन जे आहेत ते पाहणार आहोत. खरं तर आत्ता लग्नसराईचा काळ सुरू आहे आणि या लग्नसराईच्या काळामध्ये विविध साड्या आपण खरेदी करत असतो आणि याच अनुषंगाने ठाणेकरांच्या भेटीसाठी विविध साड्या येथे आलेल्या आहेत आणि आपण सुरुवातीला इथे येणार आहोत. आपल्याला खूप सुंदर सुंदर या साड्या पाहायला मिळतात, बनारसी साड्या यांना बहुतेक म्हणतात. भवानी सर, या साड्यांचं वैशिष्ट्य काय सांगा? हे साड्याचं आपण स्पेशल ब्रायडलचं कन्सेप्ट लावलेलं आणि ही बनारसी साडी आहे. की ऑलमोस्ट साड्याला आपल्याला बॉर्डर कन्सेप्ट असतोय, बट ही साड्याला बॉर्डर लुक नाही आहे. ही सर्व कन्सेप्ट एथनिक चॉईस टोटल कन्सेप्ट, खूप सुंदर डिझाईन याच्यावरती करण्यात आले सर. अँड लाईट वेट कन्सेप्ट आहे, टोटल लाईट वेट कन्सेप्ट. आता आपण सर्व डिस्प्ले केलेले, फक्त त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी वगैरे भरपूर काय आहे, मी तुम्हाला दाखवतो जस्ट एक एक पीसेस. बनारसी सिल्क मध्ये आपल्याला जामदानी सिल्क असेल, पैठणी सिल्क असेल, ऑर्गंजा साडीज विथ रेडी ब्लाउज, अशा विविध साड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सर, आपण आणखीनही पुढे जाणार आहोत, काय यंदाचं वेडिंग कलेक्शन खास ठाणेकरांसाठी आपल्याकडे आहे? सर, मी तुम्हाला व्हरायटी जस्ट दाखवतो, बघून घे 2 मिनिटे आहे ते. आपण या ठिकाणी जर बघितलं तर या सुंदर सुंदर साड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी ठाणेकरांसाठी हस्तकला घेऊन आले. त्या ठाण्याला कसे आपले नोपाळा रोडला 2 ब्रांच आहे, एक ब्रांच आहे समोर आहे, तिथे स्पेशल साऊथची साड्या आपण ठेवतोय, इथे ऑल व्हरायटी ठेवतो साड्या. तर मी त्याच्या तुम्हाला बनारस कन्सेप्टमध्ये दाखवतोय साडी जस्ट. ही बघा या साडीचं वैशिष्ट्य काय सर? ही स्पेशल जामदानी साडी आहे आणि खूप लाईट वेट कन्सेप्ट आहे, म्हणजे ब्राईट साठी आहे आणि खूप लाईट वेट आहे असं म्हणजे आपण यूज करून. अँड सॉफ्ट फील कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही आपण या ठिकाणी जामदानी सिल्क साडी पाहिलेली आणि अगदी लाईट वेट ही साडी आहे. आणखीन विविध साड्या आपल्याला भवानी सर दाखवत आहेत. सर, या साडीचं काय वैशिष्ट्य? ही वलकलम सिल्क आहे, टोटल सिल्वर कन्सेप्ट मध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काय चॉईस, आता सध्या मी एक एक जस्ट पॅटर्न दाखवला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये चॉईस भरपूर काय आहे. त्याच्यानंतर एक हस्तकलाशी स्पेशल आयटम फेवरेट आहे, एक साडी दाव आहे, प्युअर ओरिजिनल कश्मीरी अलापसे, एकदम नाजूक बॉर्डर. पण जर बघितली तर क्वालिटी, म्हणजे जी साड्यांमध्ये काहीतरी व्हेरिएशन हवंय आणि कस्टमरला डिसन्सी ज्यांना हवी असेल ती डिसन्सी ह्या साडीमध्ये आहे. जी हस्तकलाचा टेस्ट म्हणाल तर हे हस्तकला टेस्ट आहे, जे तुम्हाला सर्वत्र सर्वीकडे पाहायला भेटणार नाही. ही स्पेशली साडी आमची कश्मीरी एलिगन्सी डिसन्सी, जास्त काही झगझग नाही आहे, रिचनेस आहे आणि त्या टाईपचं क्वालिटी आणि मेन क्वालिटी मेंटेन आहे, एकदम सॉफ्ट सोबर आणि रिच असणार क्वालिटी त्याची. एक ही व्हेरायटी आहे. दुसरं येणार आहे खड्डी जॉर्जेट, ही येणार बनारसी खड्डी जॉर्जेट. याचं ही जे कलर कॉम्बिनेशन पाहाल तर याचं सर्व वायब्रंट कलर्स येतील, म्हणजे जे फ्रेश कलर जे म्हणतो आपण तसे फ्रेश कलर कॉम्बिनेशन, त्याचं रिचनेस, नाजूक बुट्टी, बॉर्डर, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या येतात. ही साधारण रेंज याची तुम्हाला
एक 8-10 हजारापासून सुरुवात होते, मग जशी रेंज हवी आहे तशी रेंज भेटते तुम्हाला। हेही लुक एक सुंदर आहे पीस। केतन सर सध्या लग्न सराईचा काळ सुरू आहे, याच्यामध्येच आपण जर बघितलं तर विविध भेटवस्तू म्हणूनही आपण साडी देत असतो, त्यासाठी काय स्पेशल? स्पेशली कसं आहे, हस्तकला म्हणाला ना की हस्तकलाचं असं इमेज झालेलं का हस्तकला म्हणजे फक्त महागातल्या साड्या भेटतात, नाही। आम्ही एक सर्वसामान्यांसाठी पण आता सुरुवात केलेली आहे। आम्ही एक असं काय, एक कस्टमर जेव्हा भारी साडी घेतो पण त्याला एक गिफ्ट करायची असते, साडी गिफ्ट करायची असते तर एक मिनिमम त्यांची रेंज असते, तर आम्ही सुरुवात आता 1200 रेंज सुरुवात केलेली आहे। आणि ती साडी स्पेशली अशी आहे का जेव्हा ते कस्टमरला समोर देणार तर त्याला हस्तकलामधून साडी गिफ्ट भेटली आहे, ही खूप महत्त्वाची आहे। ती 1200 दिली आहे का 1500 दिली ती महत्त्वाची नाही आहे, त्याला हस्तकलामधून गिफ्ट भेटली ती महत्त्वाची आहे। त्याच्यावरती आम्ही सध्या फोकस केला आहे। आम्ही एक सुरुवात 1200 तेच, तुम्हाला सर्व प्रकारच्या रेंजपर्यंत साड्या भेटतील। मग अनलिमिटेड साड्या आहेत रेंज, मग त्याची काही रेंजचा अभाव नाही आहे, सर्व रेंज पाहायला भेटणार। हे बघा, इज अ प्युअर टिश्यू साडी, बनारसी टिश्यू स्पेशल। आम्ही जसं तुम्ही म्हणताय की वेडिंगसाठी जे बनारसचं जे आता कॉन्सेप्ट बनवलेलं आहे, हे वेडिंग हे बा, याचा रिचनेस, याची क्वालिटी, याचं जे वेव केलेल्याचं जे फील आहे, फ्रंट आणि बॅक पूर्णपणे सारखं आहे, कुठेही तुम्हाला अडकणारं नाही आहे। हे त्या टाईपचं लुक आहे सर्व रेंज वाईज वस्तू। खरं तर हस्तकला म्हटलं तर अनेकांच्या समोर प्रश्न उभा ठाकतो की इथे फक्त महागड्या साड्या मिळतात की काय, परंतु आता जेव्हा आपण केतन सावंत सर यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी हा जो पूर्वग्रह होता तो पूर्णपणे मोडून काढलेला आहे। त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की अगदी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरा म्हणजे अगदी 1200 रुपयांपासून ठाणेकरांना इथे साडी उपलब्ध होणार आहे। ही सुंदर अशी बनारसी टिश्यू अवतारातली ही साडी आपल्याला पाहायला मिळते, आणखीनही विविध साड्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। सर आपण एक साडी घेऊन आलाय, त्याचं वैशिष्ट्य काय सर? त्याचं सर एक ही आहे की आपण आता म्हणलो ना सॉफ्ट ऑर्गंजा, सॉफ्ट ऑर्गंजावरती आम्ही एक रेडी ब्लाउज कन्सेप्ट केला आहे। ओके, म्हणजे साडी सोबत ब्लाउज कन्सेप्ट आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते कलर ऑप्शन बनवून पण भेटतोय, आपण स्वतः बनवतोय पेस्टल साड्या, कॉम्बिनेशन पाहिजे ते कॉम्बिनेशन आपण बनवून देऊ। नक्कीच आपण बघितलं तर साडीसोबत जो ब्लाऊज आहे तोही तुम्हाला इथे रेडी मिळणार आहे। खूप सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं। मग पुन्हा एकदा केतन सरांकडे येऊयात। आता आम्ही हे स्पेशली बनवलेले आहे पैठणी। पैठणी म्हणाला तर ग्रीन राणी, मरून, मजंटा राणी नाही, आम्ही एक व्हेरिएशन केलेले आहे हस्तकला टेस्ट, एज अ पेस्टल कलर। हे रंग, त्यातले जे रंग यूज झालेले आहे, त्यातली जी डिझाईन आहे, त्यातलं जे कॉन्सेप्ट आहे बॉर्डरचं, बुट्टीचं, हे टोटली नवीन कलर कॉम्बिनेशन, जे आता सध्या जे न्यू जनरेशन आहे त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं पैठणीमध्ये, कॉमन नकोय त्यांना, तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली हे पैठणी कॉन्सेप्ट तयार केलेलं आहे। ज्यांना काहीतरी साडी न नेसायची इच्छा असेल तरी त्यांना नेसायचं इच्छा होणार, एक ट्रेडिशनल साडी पण नेसली जाणार आणि काहीतरी नवीन कलेक्शन पाहायला भेटेल। याच्यात भरपूर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन नवीन नवीन पाहायला भेटतील, जे आता आम्ही क्रिएट केलेले आहेत, याच्यात डिझाईन, कलर कॉम्बिनेशन, स्टायलिश पीस, त्या टाईपचे सर्व पीस तुम्हाला पाहायला भेटतील। त्याच्यात असे ट्रेडिशनल कलरसुद्धा येतात या पीसमध्ये, मुनिया बॉर्डर म्हणतात याला। ही एक ट्रेडिशनल साडी झाली आणि ही फॅन्सी झाली, म्हणजे ज्यांना ट्रेडिशनल हवीसी असं ते ट्रेडिशनलसुद्धा आहे, आणि ज्यांना टोटली एकदम वेगळी पाहिजे असेल तर ही एकदम वेगळी साडी आहे। या प्रकारची पैठणी कॉन्सेप्ट तयार केलेला आहे। नंतर त्यानंतर माझा अदरवाईज दुसरा एक स्टोअर आहे साऊथ, हस्तकला बाय साऊथ, म्हणजे सर्वच व्हेरायटी आम्ही इथं ठेवू नाही शकत, तर ते आमचे एक हस्तकला बाय साऊथ हा मेन स्टोअर आहे। तिथं तुम्हाला ओनली वेडिंग साडीज, वेडिंग साडीज म्हणजे मिनिमम 7-8 थाउजंडपासून सुरुवात आहे, ती तुम्हाला साधारण 1-3.5 लाखापर्यंतच्या तिथं व्हेरायटी आहेत। त्यामध्ये तुम्हाला इरकल, नारायणपेठ, गडवाल, त्यानंतर पिछवाई पल्लू कॉन्सेप्टमध्ये स्टाईल भेटणार तुम्हाला। त्यानंतर तुम्ही म्हणाल तर प्युअर टिश्यू, जे आता सर्वात जास्त वेडिंग कॉन्सेप्ट आहे, जे आमच्या अँबेसिडर म्हणून आम्ही रेखा मॅडमला समजू शकतो, कारण त्यांनीच आमचं साड्यांचं ग्रोथ वाढवलेलं आहे सर्व टिश्यू साडीज साऊथच्या, तर त्या टिश्यू साडीज पण आहेत। एक दोन पीस दाखवतो मी तुम्हाला। नक्कीच विविध साड्या आपण हस्तकला येते पाहतोय। सध्या वेडिंग सीझन सुरू आणि या वेडिंग सीझनमध्ये जी टिश्यू साडी जिला जास्त मागणी आहे ती आपण पाहतो। ही बघा, ही आहे प्युअर टिश्यू कांचीपुरम साडी। याचं जे फील आहे सॉफ्टनेस, याची जी रिचनेस एकदम क्लास येणार तुम्हाला।
स्पेशली वेडिंग साठी जे आता हवं आहे, ज्यांना काहीतरी वेगळं हवं आहे, टिपिकल रेड राणी मरून नकोय, त्यांच्यासाठी हे न्यू गोल्डन कॉन्सेप्ट बनवलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही व्हरायटी पाहायला भेटेल, लुक पाहायला भेटतील, याच्यात असे नवीन नवीन कलर्स पाहायला भेटतील। ही आहे प्युअर अर्नी कांचीपुरममध्ये, डिझाईन कलर कॉम्बिनेशन टोटली न्यू आहे। हे पहा, याचा सुद्धा रिचनेस एकदम वेगळा आहे। जे काहीतरी डिफरंट हवं आहे, त्यांना काहीतरी वेगळं हवं असेल, हस्तकलामध्ये आल्यानंतर कस्टमरची अपेक्षा खूप असते, आम्ही त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आम्ही सहसा बेस्ट टू बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना। त्यामध्येच हे पहा, एक सिल्वर बनवलेली आहे, इज अ स्पेशल सिल्वर साडी, इज अ हस्तकलाचं व्हेरिएशन आहे। हे सर्व यांनी जे बनवलेलं आहे, त्यांची लुक पहा, त्याची नाजूक डिझाईन, कलर कॉम्बिनेशन, लुक पॅटर्न एकदम वेगळा आहे। हे स्पेशल वेडिंगसाठी जे आता मी म्हणालो एक नवीन हवं आहे, ते वेडिंगसाठी नवीन कलेक्शन आहे। इज अ प्युअर केरला स्टाईल साडी, जे म्हणतो आपण जे एथेनिक हवं आहे, तर ही सॉफ्ट टिश्यूमध्ये एथेनिक साडी बनवलेली केरला स्टाईलमध्ये, हेही लुक तुम्हाला पाहायला भेटेल। आमचं मत आहे का तुम्ही सर्वात जास्तीत जास्त इथे व्हिजिट कराल तर तुम्हाला जास्त व्हरायटी पाहायला, जास्त पॅटर्न पाहायला भेटेल। सहसा ह्या टाईपचे जे गढवाल सारे आहेत, गढवाल तुम्हाला खूप काही कलर कॉम्बिनेशन पाहायला भेटतील। याच्यात गंगा जमुना स्टाईल बॉर्डर आहे, ती गंगा जमुना स्टाईल बॉर्डर पाहायला भेटेल, जे फार क्वचित पाहायला भेटतात साड्यांमध्ये। या टाईपच्या भरपूर काही व्हरायटी आहेत, जसं काही ट्रेडिशनल नारायणपेठ ही बंदच झालेली होती, त्याला आम्ही परत उजागर करण्याचा प्रयत्न करत आहोत। हे पूर्ण नारायणपेठ आहे, सिल्क प्युअर हँडलूम येणार, याच्यात कलर कॉम्बिनेशन भरपूर येतील। ही बुट्टी स्टाईलमध्ये बनवलेलं आहे। दुसरं एक आहे प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये पटोला, ही डिझाईन पहा तुम्ही, एकदम वेगळी बनवलेली आहे। एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये पटोला असते, ही फिगरचे बनवलेली असते, पण ही आम्ही एक वेगळी म्हणून बनवलेली आहे, जी काहीतरी डिफरंट हवी असेल, ज्यांना वेगळं काहीतरी पाहिजे, त्याच्यात जे कलर भरलेले आहे, त्याचा जो रंग भरलेला आहे, आणि जो आम्ही आता सर्वात नवीन सुरुवात केलेली आहे, जो बिन्नी क्रॅप, जे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। बिन्नी क्रॅप हे सर्वात खूप कस्टमरची मांग आहे, ज्यांना कुठेही पाहायला भेटत नाही, त्याला आम्ही सर्वात जास्त क्रिएट केलेलं आहे आणि तुम्हाला फुल कलर रेंज पाहायला भेटणार। बिन्नी क्रॅप मटेरियल असं आहे की जे सर्वांना आवडतं, जे सॉफ्ट असतो आणि साऊथची स्पेशलिटी आहे बिन्नी क्रॅप। ह्याच्यात सध्या आम्ही केलेलं आहे सर्व नवीन कलर कॉम्बिनेशन, टोटली पेस्टल, डीप डार्क सर्व कलर पाहायला भेटणार तुम्हाला, त्याची बॉर्डर, त्याची डिझाईन टोटली रिच नको। दुसरं आहे एक प्युअर सॉफ्ट सिल्क, सध्या संक्रांतीत आहे तर संक्रांतीसाठी आम्ही सध्या ब्लॅकचं कलेक्शन पण भरपूर ठेवलेलं आहे। ब्लॅक तुम्हाला एक 1500-2000 भरपूर पाहायला भेटतील, इज अ प्युअर ब्लॅक। हे संक्रांतीसाठी पण कलेक्शन पहा, खूप पाहायला भेटणार तुम्हाला इकडे व्हेरायटी वाईज। आणि दुसरं जे ऑफिसवेअरसाठी हवं असतं इकॉनॉमी म्हणून, कॉटन सिल्क, जे आता पुढे गरमी पण चालू होईल, मुंबईत थंडी आणि गरमी याचा कमी नाही आहे, त्यामुळे हे बघा, इज अ प्युअर कॉटन सिल्क, काश्मीरी पदर, काश्मीरी बुट्टी, याच्यामुळे पण याचा रिचनेस खूप सुंदर येतो। साड्यांचा रिचनेस छान आहे, पॅटर्न वाईज चांगला आहे। एक सर्व कलेक्शन साऊथचं आहे, साऊथमध्ये अजून काही व्हेरिएशन भरपूर काय पाहायला भेटणार तुम्हाला। आणि आम्ही जसं म्हणतो काहीतरी वेगळं काहीतरी अजून हवं असेल, ते एक ह्या टाईपचा पण प्रकार आहे। हा बघा, एक पीस स्पेशल कलकत्ता जामदानी आहे, ही आपण कलकत्तामधली स्पेशल विविंग केलेली जामदानी आहे, त्याच्यामध्ये बघा कन्सेप्ट टोटल हँडमेड आहे। हे आमचा प्रयत्न आहे की जे कस्टमरला हस्तकलाची जी अपेक्षा आहे का, काहीतरी वेगळं हवं असतं, त्या वेगळं देण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही हे सर्व व्हेरिएशन बनवलेलं आहे। ह्याचा व्ह्यू, ह्याचा लुक, ह्याचा रिचनेस, ह्याचा फ्रंट आणि बॅकचं व्ह्यू जे बनवलेलं आहे, टोटली प्युअरिटी, सॉफ्टनेस, रिचनेस वाईज एकदम छान। आणि जी ओरिजिनल जामदानी, एक साधारण साडीची मटेरियलचं किंमत फक्त 1200 रुपये, पण त्याच्यावरती व्ह्यू झाल्यानंतर त्या साडीची किंमत 180,000 रुपये, म्हणजे त्या कारीगरची मेहनत आम्ही त्याला देतो आहे। ही बनवलेली आहे प्युअर जामदानी, तर साडीची किंमत आहे 180,000 रुपये। पण महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न एक का, जे कारीगरला आपण जो महत्त्व देतो व्हिवर्सला, ते व्हिवर्सची मेहनत आहे, त्यांनी किती नाजूकतं काम केलेलं आहे। ह्या साडीला बनायला कमीत कमी 1-6 महिने लागतात, तेव्हा ती एक साडी बनते। त्याचा व्ह्यू, त्याचा रिचनेस, त्याचा लुक, त्याचा जे पॅटर्न आहे, त्याचा हस्तकला कॉन्सेप्ट, ज्यांना काहीतरी अपेक्षा आहे हस्तकलाकडून, ते कॉन्सेप्ट वाईज आम्ही हा तयार केलेला आहे। या टाईपचा पण लुक आहे,
दुसरं तुम्ही पुढे याल अजून गिफ्टिंग पर्पज साठी हे सर्व गिफ्टिंग पर्पज साठी फक्त 11995 1195 मध्ये क्वालिटी मेंटेन केलेली आहे व्यू खूप सुंदर आहे मटेरियल खूप छान आहे आता असं झालं का कस्टमर घेतात रेगुलर पण त्याच्यासाठी हेवी जसं का आता हे मॅडम आहेत यांनी पण साधारण हे टाईपच्याच इकॉनॉमी गिफ्टिंगसाठी साड्या घेतलेल्या आहेत जे हस्तकलामधून दिल्यानंतर त्यांना असं वाटतं का बाबा मी त्यांना जे गिफ्ट दिले ते हस्तकलामधून दिले 1200 घेण्याचं हा महत्त्व नाही आहे महत्त्व आहे का मी हस्तकलामधून त्यांना गिफ्ट दिलेलं आहे त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे का कस्टमर सर्वसामान्य कस्टमरसुद्धा पण घेऊ शकतो आणि हेवी कस्टमर पण इकडे घेऊ शकतो करून यापुढे इथे नक्कीच खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत आणि सर्वसामान्य ठाणेकरांना परवडावं या दरामध्ये आपण जर बघितलं तर 1200 रुपयांपासून या साड्यांची सुरुवात होते आणि या सर्व कलेक्शनचं दर्शन आपल्याला केतन सर घडवत आहेत जे एक साधारण 3-4 हजार रेंजच्या साड्या आहेत तुम्हाला हे पहा एकदम हटके पीस ज्यांना वेगळं स्टाईलिश लुक पाहिजे त्या टाईपचा पीस आहे एक हे बघा हे प्युअर खादी सिल्कमध्ये ॲज अ कलमकारी पल्लू व्यू बनवलेला आहे त्याला हे पहा याचा पदर पहा किती रिच दिलेला आहे बुट्टी किती छान दिली आहे हे पूर्णपणे विविंग केलेलं आहे हे काहीतरी वेगळं आहे ज्यांना इकॉनॉमी रेंज म्हणजे ऑफिसवर पण नेसू शकतील आणि गिफ्टिंग पर्पजच्या हिशोबाने पण देऊ शकतात त्या टाईपची व्हरायटी आहे ही साधारण 3-3.5 याच्यामध्ये 1500-2000 रेंज येते वेगवेगळी रेंज आहे याच्यामध्ये त्यामध्ये असं काही डिफरंट व्हायचं प्रिंट विथ एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट हे पण तयार केलेलं आहे प्रिंट विथ एम्ब्रॉयडरी हे पण लुक वाईज एकदम रिच वाटेल तुम्हाला हे पहा एक हे वस्तू आहे प्रिंट विथ दुसरं येणार एक सॉफ्ट सिल्क हे साधारण 1700-1800 पासून ते 3-3500 पर्यंतच्या रेंजचे आहेत प्युअर सॉफ्ट सिल्क याचे कलर कॉम्बिनेशन डिझाईन क्वांटिटी लुक पीस एकदम अप्रतिम कलर कॉम्बिनेशन आहेत मटेरियल खूप सुंदर आहे याचं एकदम सॉफ्ट मटेरियल येणार तुम्हाला पदरवाईज एकदम सुंदर आहे रिचनेस आहे द टोटली डिफरंट साड्या आहेत तुम्ही जेवढं आवर्जून आमच्याकडे याल आमची दाखवण्याची पद्धत आमचं ठेवण्याची पद्धत आम्ही कस्टमरला देण्याची सर्विस ही खूप प्रयत्न करतो का तुम्हाला जेवढं आनंदी ठेवू आणि जेवढं सॅटिस्फॅक्शन देण्याचा प्रयत्न करू तेवढी आमची नक्की तुम्हाला विनंती असेल का तुम्ही येऊन इथे व्हिजिट करावी तर तुम्हाला एक खूप छान असं एक्सपिरियन्स होणार की आम्हाला हो नक्कीच हस्तकलामध्ये खूप छान असं अनुभव भेटलेला आहे तुम्ही कस्टमरला पण एखादा नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तुम्ही जे जे प्रश्न घेऊन येणार त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हस्तकलामध्ये मिळणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो खूप सुंदर सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ग्राहकांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी हस्तकला जे आहे ते सज्ज आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आकर्षक मनमोहक करणाऱ्या या सगळ्या विविध साड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अगदी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये हस्तकला दुकानामध्ये साड्या विक्रीसाठी आल्या खरं तर एक पूर्वग्रह होता की हस्तकलामध्ये साड्या या महागच मिळतात परंतु आता सर्वसामान्य ठाणेकरांना परवडेल अशा दरामध्ये आपण जर बघितलं तर खूप सुंदर सुंदर साड्या येथे उपलब्ध आहे आपण आणखीनही पुढे जाणार आहोत आणि या सर्व कलेक्शनची माहिती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण या ठिकाणी बघू शकतो या सुंदर सुंदर साड्या आपल्याला पाहायला मिळतात भवानी सर सुंदर कलेक्शन आहे यांच्याविषयी काय सांगा आता मी तुम्हाला ही जी दाखवलेली की ऑर्गनचा रेडी कन्सेप्ट ब्लाऊज आहे तो नॉर्मल दोन्ही आहे म्हणजे नॉर्मल तुम्हाला ब्लाऊज हवे तर ब्लाऊज कन्सेप्ट पण आहे साड्यासोबत नको तर त्या टाईप पण कन्सेप्ट पण आहे दुसरी गोष्ट आता आम्ही एक बांधणीमध्ये पण खूप व्हेरिएशन केलेलं आहे ही कन्सेप्ट आहे खूप छान आहे असं
बांधणी मध्ये ह्याच्यामध्ये पण भरपूर काय चॉईस आहे आपल्याकडे। खूप सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रेडी विथ ब्लाउज अशा या साड्या आहेत। आणि तुम्हाला जर ब्लाउज नसेल हवा असेल तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर खूप सुंदर सुंदर नक्षीकाम केलेल्या या साड्या पाहायला मिळतात। हे टोटल हे विदाऊट सर्व कन्स्ट्रक्ट मध्ये म्हणजे एक सॉफ्ट ऑर्गनचा लुक आहे। ब्राइडल साठी पण आहे नॉन ब्राइड साठी पण आहे चॉईस त्याच्यामध्ये। सर महत्त्वाचा प्रश्न अनेक गृहिणींना महिलांना पडतो की धुतल्यानंतर हे जाणार तर नाही ना? नाही, हे सर्व हँडवर्क आहे नाही ड्राय वॉश आहे म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही। ओके, ड्राय क्लिनिंग ड्रायक्लिनिंगच करायला लागतो कंपल्सरी, बट काय होत नाही, टोटल हँडमेड आहे, काही निघत नाही, काय प्रॉब्लेम नाही येत। नक्कीच आपण हस्तकलाच्या या दुकानाला भेट दिली, इथं विविध साड्यांचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालंय। आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मी नमूद करतो की अनेक ठाणेकरांना असं वाटतं की हस्तकला म्हणजे येथे सर्व साड्या महागच मिळतात, परंतु येथे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये म्हणजे अगदी 1200 रुपयांपासून सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन असणार आहे। आणि तुम्हाला असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हस्तकला येथे मिळणार आहे। हे सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आपण पाहू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाणेकर असतील, आसपासच्या परिसरातील नागरिक असतील, ग्राहक असतील, हे साड्या घेण्यासाठी येत असतात। आणि आपण या ठिकाणी बघू शकतो अनेक कस्टमर्स आपल्याला पाहायला मिळतात, ते या ठिकाणी साड्या घेत आहेत, आपण त्यांच्याशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई साड्या घ्यायला आल्यात, किती साड्या घेतल्या तुम्ही आतापर्यंत? आमच्या 10 ते 12 झाल्यात साड्या घेऊन। कसं कलेक्शन आवडलं तुम्हाला? खूप छान आहे, व्हरायटीज भरपूर आहेत, हस्तकला व्हरायटीज भरपूर छान आहेत, छान आहे, प्रश्नच नाही आहे। आमच्या 10 काय 12 झाले आहेत, 10 जास्ती झाले आहेत, हां सिलेक्शन झाले आहेत, म्हणजे फायनल सिलेक्शन झाले आहेत, हां छान आहे। हस्तकला ऑलवेज रेकमेंडेड, ऑलवेज रेकमेंडेड। नक्कीच आपण इथे कस्टमर सोबतही संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं की त्यांना जे जे हवं होतं त्यांना मिळालं, त्यांनी 18 जवळपास साड्या घेतलेल्या आहे। तुम्हीही जर या वेडिंग सीझनमध्ये साड्या घ्यायचा विचार करत असाल तर नक्कीच हस्तकलाच्या या शॉपला भेट द्यावी। त्यांची 2 दुकानं आहेत, एक साऊथ झोन जो फक्त वेडिंगसाठी आहे, त्याच्यानंतर इथे अगदी ऑफिसला जाण्यापासून ते विविध सण उत्सवात तुम्हाला नेसता येईल अशा साड्यांच्या विविध व्हेरायटीज पाहायला मिळेल। अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।